उरण पनवेल मार्ग पर बार बार हो रही सड़क दुर्घटनाएं, ट्रेलर और कंटेनर की वजह से निर्माण हो रही ट्रैफिक की समस्याओं से यात्री और वाहन चालक काफी परेशान हैं। उन्हें हो रही समस्याओं को लेकर वो JNPT और सिडको प्रशासन से काफी आक्रोशित है, जिसके चलते 4 जनवरी 2013 को उरण पनवेल मार्ग पर रास्ता रोको और गोडाउन बंद का ऐलान किया गया है। इस आंदोलन की रणनीति तय करने के लिए उरण स्थित वासुदेव बलवंत फड़के सभागृह में इतवार को सर्वदलीय बैठक का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, उरण तालुका सचिव महादेव घरत, जिला सह सचिव प्रोफेसर LV पाटिल, वरिष्ठ कार्यकर्ता काका पाटिल, पंचायत समिति सदस्य माया पाटिल, नरेश राहलकर, गोपाल पाटिल, सुधाकर पाटिल आदि गणमान्य सहित सर्वदलीय कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों ने भी कार्यकर्ताओं को संबोधित किया। एका गोष्टीचा आपण सगळ्यांचा बारकाईने विचार केला, आपली जी भगिनी दिल्लीमध्ये तिच्या अत्याचार झाल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून तो प्रश्न जसवंत देशाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यावर देशाचा प्रत्येक माणूस जागा झालेला आहे आणि देशातल्या सर्वोच्च जागेवर बसलेल्या राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, विरोधी पक्ष नेते असतील, त्या सर्वांना त्याची दखल घ्यायला लावलेली आहे। माझं म्हणणं इथे या ठिकाणी एकच आहे, त्या मुद्द्याशी मी जोडतोय, ती ही घटना फार मोठी आहे, कारण महिलांवरचा अत्याचार आहे म्हणून ती अति महत्वाची आहे। पण त्याचबरोबर माझा उरणचा प्रत्येक माणूस रोज म्हणतोय ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे। देशातल्या प्रत्येक माणसानं भगिनीची, प्रत्येक महिलाची आदर ठेवला पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्याला संरक्षण मिळालं पाहिजे, जशी हकाले दिलेली आहे तशीच हकाले आता उरणच्या प्रत्येक माणसानं देण्याची गरज आहे। एक गोष्ट फार अतिशय या ठिकाणी योग्य अशी व्यासपीठाने पण मान्य केली, तुम्ही मान्य केली की काही झालं तरी 4 तारखेचं आंदोलन आपण करायचं आहे। 4 तारखेचं आंदोलन हे फक्त सांकेतिक आहे असं माझं मत आहे, कारण ही लढाई फार मोठी आहे। या ठिकाणी जे औद्योगिकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये नियोजनामध्ये फार मोठा अभाव आहे, मग तो सिडकोचा असेल, JNPTचा असेल, यांना धडा शिकवायचा आहे। या ठिकाणी उभे राहिलेले जे रस्त्याच्या बाजूला जे वेळ असतात त्यामध्ये आपल्या असू द्या, स्थानिकांचे असू द्या, आपल्या लोकांनी धंदा करू नये असं आपलं अजिबात मत नाही, अजून करावा, अजून केला पाहिजे, पण आपले धंदे करताना सुद्धा आपल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे। हे नियोजनाचा अभाव सिडकोकडे आहे, या ठिकाणी जो उद्योग JNPTने उभा केलेला आहे, एका टर्मिनलचे 3 टर्मिनल झाले, या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तरी उभा केलेला नाही। बैठक से पहले विधायक विवेक पाटिल ने चांदनी चौक में DCP विजय पाटिल तथा पुलिस टीम के साथ किन कारणों से ट्रैफिक की समस्याएं निर्माण हो रही है इसका जायजा लिया।